असंविधानिक पद्धतीने फुटीर गटाला पार्टी आणि चिन्ह जरी दिलं तरी ज्या माणसाने पार्टी सुरू केली तो बाप माणूस आमच्याकडे आहे. पक्षाचं नाव आणि चिन्हाबाबत रोहित पवार यांचं वक्तव्य. राष्ट्रवादी शरद पवार गटाला सर्वात मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादी घड्याळ पक्ष चिन्ह अजित पवार गटाला मिळालेलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवारांचा की शरद पवारांचा यावर निवडणूक आयोगामध्ये सुनावणी झाली. केंद्रीय निवडणूक आयोगाने पक्ष आणि चिन्हाबाबत अजित पवार गटाच्या बाजूने निकाल दिला आहे. राष्ट्रवादीचं घड्याळ पक्ष चिन्ह अजित पवार गटाला मिळालेलं आहे. याच पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत आहेत. यावर आता रोहित पवार यांची प्रतिक्रिया दिलेली आहे. रोहित पवार म्हणाले की इलेक्शन कमिशनच्या प्रमुखाच्या नियुक्तीचा अधिकार पूर्णपणे सत्तेतील लोकांचा आहे, त्यामुळे कालच्या निकालावर काय बोलणार. असंविधानिक पद्धतीने फुटीर गटाला पार्टी आणि चिन्ह जरी दिलं असलं तरी ज्या माणसाने पार्टी सुरू केली तो बाप माणूस आमच्याकडे आहे, त्यामुळे आम्हाला भीती नाही. भाजपकडे पक्ष फोडण्याची ताकद असेल तर धनगर, लिंगायत आणि इतर समाजाला 50% जास्त आरक्षण देण्याची धमक त्यांच्याकडे नाही का? शेतकऱ्यांना न्याय देण्याची धमक, गुजरातमध्ये जात असलेल्या उद्योगांना थांबवण्याची धमक या भाजपमध्ये नाही का? येत्या काळात पक्ष मजबूतीसाठी राज्यभर दौरा केला जाणार असल्याचं रोहित पवार यांनी सांगितलं. येत्या काळात लढेंगी भी और जितेंगी भी. या व्यक्तीने पक्ष सोडला, घर सोडलं, त्यावर मी बोलू इच्छित नाही. येत्या काळात लोकांच्या मनातील पक्षाचं नाव आणि चिन्ह लवकरच देऊ, असं रोहित पवार यांनी सांगितलं आहे. आम्ही लढणार आणि आम्ही जिंकणार, आम्ही कोर्टात जाऊच. पण शेवटी 2000 साली जेव्हा राष्ट्रवादी पार्टीचं निर्माण झालं होतं तेव्हा कोणालाही आमचं चिन्ह काय हे माहीत नव्हतं. सगळ्यांना पवार साहेब कोण आहेत, पवारसाहेबांनी काय केलं हे माहीत होतं. त्याच्यामुळेच हे जे नेते कुटीर गटातले भाजपबरोबर गेले ते निवडून आले. त्यामुळे आमचा विश्वास हा साहेबांवर, साहेबांच्या कार्यावर आणि महाराष्ट्राच्या जनतेवर आहे. तसंच एक सांगतो की जखमी वाघ हा एकदम घातक असतो. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.